हॅलो एवरीवन, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म गाईज. NTU, UGC नेट आणि आपला महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्ट जो सर्वांसाठी कॉमन असतो त्यासाठी आपण पूर्णपणे टॉपिक वाईज सिरीज पाहत आहोत. यामध्ये पाहत आहोत आपण कम्युनिकेशन पार्ट 3. याआधी पार्ट सेकंड अँड फर्स्ट अपलोड केला आहे. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी ते लिंक डिस्क्रिप्शनमधून दिलेली, तुम्ही पाहू शकता. गाईज, पार्ट 3 बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या प्रिवियस इयरमध्ये येऊन गेल्या आहेत कम्युनिकेशनच्या, त्या आपण पाहणार आहोत. आणि गाईज, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतेही नेट सेटचा अपडेट असेल ते तुम्हाला इमिजिएटली भेटत जाईल. त्याचबरोबर आपले VPD एज्युकेशन टेलिग्राम चॅनलही ओपन केलेले आहे, त्यावरही सबस्क्राईब व्हा, जेणेकरून ही PDF असेल किंवा कोणते अपडेट असेल तुम्हाला तिथेही इमिजिएटली भेटत जाईल. तर गाईज, सुरू करूया आजचं लेसन. तर मी सांगितल्याप्रमाणे आपले लेक्चर 3 आहे. फर्स्ट आणि सेकंडमध्ये कन्सेप्ट आपण डिस्कस केलं, त्या 3 काही कन्सेप्ट आहेत महत्त्वाच्या, हे लास्ट कन्सेप्ट असतील आपल्याला ते डिस्कस करणार आहे. कारण कन्सेप्ट डिस्कस झाल्यानंतर पूर्ण सिलेबस कवर व्हायला काहीच वेळ लागत नाही, कारण आपल्याला कन्सेप्ट सर्व माहीत असतात, त्यामुळे आपण कन्सेप्टला जास्त टाईम देतो आहे. आता कन्सेप्ट आजच्या पाहिल्यानंतर आपण सिलेबस वाईज पूर्णपणे टॉपिक वाईज हा कम्युनिकेशनचा युनिट संपून टाकू. काहीच जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना सांगतो, आपण हायर एज्युकेशन, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड आणि ICET हे 4 टॉपिक कम्प्लीट केले आहे. यांच्याही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही ते कवर करू शकता जर तुमचे कवर झाले नसतील तर. आणि गाईज, सुरू करूया आजचं लेसन. आता फर्स्ट कन्सेप्ट आहे पॅराफेज. मी डायरेक्टली असं रँडमली घेतल्या आहेत, म्हणजे ज्या महत्त्वाच्या मला वाटतात त्याच कन्सेप्ट मी डिस्कशन करतो आहे. पॅराफेज म्हणजे काय? स्वतःची लँग्वेज आहे, लोकल लँग्वेज, त्यामध्ये बोलायचं. फॉर एक्झाम्पल, मी जे बोलतो आहे ती माझी लोकल लँग्वेज आहे, त्याच लँग्वेजमध्ये बोलतो आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी गावठी लँग्वेज वाटते, आता त्यांना वाटते ते त्यांचा संबंध आहे, म्हणजे कारण ते मेट्रो सिटीमध्ये वाढलेलं असेल कदाचित, मी थोडंसं गावाकडंच वाढलेलं आहे, त्यामुळे माझी लँग्वेज जी आहे ना त्या लँग्वेजमध्ये तुमच्यासोबत बोलतो आहे त्याला म्हणतो पॅरा लँग्वेज. म्हणजे स्वतःची लँग्वेज यूज करायची कम्युनिकेशनमध्ये त्याला म्हणतो आपण पॅरा लँग्वेज. नंतर आहे हॅलो इफेक्ट. हॅलो इफेक्ट म्हणजे समोरच्याला जज करायचं पण ऑन द बेसिस सिंगल कॅरेक्टर्स, म्हणजे समोरच्याला आपण जज करतो आहे पण एकाच वैशिष्ट्यानुसार त्याला जज करतो आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला योग्य प्रकारे समजेल. आता एक मुलगा आहे, हा हे चौकणी कलरचं डोकं आहे त्याचं, हा मुलगा एक, याला असे केस वगैरे आहेत आणि याचं हँडरायटिंग तो इथं लिहितो आहे, हात आहे त्याचा, इथं लिहितो आहे तो, अतिशय सुंदर हँडरायटिंग आहे, म्हणजे एक शब्द पण त्याचं इकडे तिकडे होत नाही, एकदम मस्त हँडरायटिंग आहे. आणि हा जो कागद आहे ना हँडरायटिंग लिहिलेला, तो एका पर्सनला भेटला. कोणता? हँडरायटिंगचा कागद एका पर्सनला भेटला. त्या पर्सनने तो कागद पाहिला, त्या पर्सनच्या मनात लगेच काय आलं, ज्या पण मुलाचं हँडरायटिंग असन तो अतिशय सुंदर असन, किंवा तो अतिशय हुशार असेल, किंवा त्याला चांगले मार्क असतील, म्हणजे तो एकदम चांगला मुलगा असेल, त्याचं कॅरेक्टर वगैरे सर्व एकदम चांगला असेल, कशाच्या बेसवर त्याने शोधलं सगळं, त्याची हँडरायटिंग पाहून फक्त, कारण अतिशय सुंदर हँडरायटिंग होती. पण ॲक्च्युली हा मुलगा तसा आहे का कोणालाच माहीत नाही, फक्त त्याचं आपण काय पाहिलं, हँडरायटिंग पाहिली, म्हणजेच काय सिंगल कॅरेक्टर पाहिजं, आणि त्याच्या बेसिसवर आपण पूर्ण मुलाचं जजमेंट केलं, तो अतिशय सुंदर असेल किंवा त्याचा अतिशय मार्क वगैरे चांगला असेल, अतिशय बिहेवियर चांगला असेल. म्हणजे सिंगल कॅरेक्टर बेसवर जेव्हा आपण जजमेंट करतो समोरच्या, तर त्याला म्हणतो आपण हॅलो इफेक्ट. योग्य प्रकारे समजलं असेल. नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया, सिम्पथी आणि इम्पथी, या दोन्ही कन्सेप्ट आपण संघच पाहू आणि संघच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता याचंही उदाहरण सांगणार तुम्हाला. पहिलं सिम्पथी म्हणजे काय? तर भावना, म्हणजे हमदर्दी एखाद्यामार्फत, आणि इम्पथी म्हणजे अंडरस्टँडिंग. आता हे पहा, एक उदाहरण सांगतो, नंतर तुम्हाला एक क्वेश्चन पण विचारणार आहे. आता सिम्पथी आणि इम्पथी, एक स्टुडंट आहे, हा स्टुडंट आहे, आणि तो काय झाला आहे, रडतो आहे तर का रडतो आहे आपल्याला माहीत नाही, पण रडतो आहे. एक विद्यार्थी किंवा एखादा टीचर आहे, फॉर एक्झाम्पल टीचर आपण म्हणू, टीचर त्याच्याकडे गेला आणि तो रडतो आहे, आता भावना आपल्याला दाखवायची, तो पण बसला टीचर त्या शेजारी रडत, इट्स कॉल्ड सिम्पथी. म्हणजे हा रडतो आहे, आपण त्या जाऊन जवळ गेलो आणि रडायला लागलो, त्याला आपण म्हणतो सिम्पथी, म्हणजे त्याच्याबद्दल भावना दाखवली आपण की मी पण तुझ्यामध्ये सामील आहे, याला म्हणतात सिम्पथी. आणि इम्पथी म्हणजे काय? तो रडतो आहे ना, तर दुसरा टीचर गेला, त्याला विचारलं तू का रडतो आहे, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच काय इम्पथी म्हणजे अंडरस्टँडिंग. सिम्पथी म्हणजे काय? तर समोरचं रडतो आहे आपणही रडायला लागलो, आणि इम्पथी म्हणजे काय? समोरचं रडतो आहे त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे इम्पथी. तर दोन्हींचा डिफरन्स कळाला, सिम्पथी म्हणजे समोरचं रडतो आहे आपणही रडतो आहे, आणि इम्पथी म्हणजे काय? तर समोरचं रडतो आहे आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आता माझा क्वेश्चन तुम्हाला असा आहे, टीचर आणि स्टुडंट यामध्ये याच्यापैकी कोणतं रिलेशन हवं, इम्पथीचं हवं का सिम्पथीचं हवं? याचा आन्सर मी आत्ता सांगणार नाही, एक छोटासा 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामार्फत तुम्हाला याचा आन्सर देईल. पण जे विद्यार्थी याचा आन्सर देतील मी त्यांना समजेल की या कन्सेप्ट योग्य प्रकारे समजल्या. पुन्हा एकदा क्वेश्चन ऐका नीट, टीचर आणि स्टुडंट या दोघांमध्ये रिलेशन असतं, कोणतं रिलेशन पाहिजे टीचर आणि स्टुडंटमध्ये, सिम्पथीचं पाहिजे का इम्पथीचं पाहिजे? आता काही विद्यार्थी म्हणतील दोन्ही पण पाहिजे,
दोन्ही नको आहे, एकच पाहिजे, कारण ऑब्जेक्टिव टाईप क्वेश्चन आहे. तुम्हाला चारपैकी एकच ऑप्शन निवडायचं आहे, दोन्ही ऑप्शनमध्ये असतात हे क्वेश्चन शब्द, तुम्हाला एक कोणतं निवडायचं आहे. क्वेश्चन असा येतो कारण बऱ्याच वेळा आलेला आहे, टीचर अँड स्टुडंटमध्ये कोणतं रिलेशन पाहिजे, सिम्पथीचं पाहिजे का एम्पथीचं पाहिजे, मला याचा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर द्यायचं आहे. कळालं? पुन्हा एकदा क्वेश्चन रिपीट करतो, ऐका. टीचर अँड स्टुडंट यामध्ये सिम्पथीचं रिलेशन पाहिजे का एम्पथीचं रिलेशन पाहिजे. जे विद्यार्थी योग्य आन्सर देतील त्यांना माझ्याकडून एक गिफ्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, नेक्स्ट कन्सेप्ट, आईस ब्रेकर. आईस ब्रेकर म्हणजे काय? कम्युनिकेशन आपण करतो आहे पण ते कसं करतो आहे, म्हणजे फ्रेंडली कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता नवीन दोन पर्सन आहे, हा एक पर्सन आहे आणि हा एक पर्सन आहे, दोघांची काहीच ओळख नाही, मग आपण काय जाणार, त्याच जवळ जाणार, हाय हॅलो कसा आहे, म्हणजे आपण नॉर्मली कुठून आला वगैरे, बेसिक क्वेश्चन जेव्हा आपण करतो ते जे कम्युनिकेशन असतं ना त्याला म्हणतो आपण आईस ब्रेकर, म्हणजे फ्रेंडली कम्युनिकेशन तयार करण्याचा प्रयत्न करायचा. हे कधी असतं? जेव्हा आपण ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन होतो ना त्याला बघा आपण म्हणतो इंडक्शन, ओरिएंटेशन, त्या कन्सेप्ट याच्यातच येतात. म्हणजे कम्युनिकेशन फ्रेंडली तयार करण्याचा प्रयत्न करायचा, त्याला आपण आईस ब्रेकर म्हणतो, क्रिएट फ्रेंडली इन्व्हायरमेंट. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. आता ह्या कन्सेप्ट थोड्या महत्त्वाच्या आहेत, कारण ह्या सर्व कशाच्या आहेत, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या कन्सेप्ट आहेत. नॉन व्हर्बल म्हणजे काय? तर आता व्हर्बल आणि नॉन व्हर्बलचा एक डिफरन्स लक्षात ठेवा, नॉन व्हर्बल आणि इथं व्हर्बल. व्हर्बल म्हणजे कोणतं? तर रिटर्न आणि ओव्हरऑल हे दोन्ही काय टाईप आहे व्हर्बलचे कम्युनिकेशन, म्हणजे जिथं आपण शब्दांचा यूज करतो. शब्द म्हणजे काय? ए बी सी डी कोणतंही असेल, अ क बड काही पण, शब्द जिथं आपण यूज करतो ना त्याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन शब्द यूज करत नाही त्याला नॉन व्हर्बल म्हणतो. बेसिक डिफरन्स हे आपण नंतर डीपमध्ये पाहू, आत्ता फक्त बेसिक लक्षात ठेवा, जिथं शब्द यूज करतो इज व्हर्बल कम्युनिकेशन, आणि जिथं शब्द काहीच यूज करत नाही त्याला नॉन व्हर्बल म्हणतो. आणि हे सर्व टाईप्स आहेत ना हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे टाईप्स आहेत, म्हणजे जिथं आपण शब्द यूज करत नाही त्याचे टाईप आहेत. क्वेश्चन येतात त्याच्यातून, म्हणून महत्त्वाचे कन्सेप्ट आहे, समजून घ्या नीट. आता पहिलं आहे क्रोनोमिक. क्रोनोमिक हे मी सांगत नाही काय, तुम्ही नंतर वाचू शकता पीडीएफ मी अपलोड केल्यानंतर, मी डायरेक्ट कन्सेप्ट सांगतो. क्रोनोमिक लिहिलं का नोटवर, त्याच्या पुढे लिहायचं रिलेटेड टाईम, म्हणजे टाईमचा स्टडी जिथं केला जातो ना त्याला आपण क्रोनोमिक्स म्हणतो. क्रोनोमिक्स म्हणजे काय? रिलेटेड टाईम. पुन्हा एकदा सांगतो, ह्याचं उदाहरण एक सांगतो. तर क्रोनोमिक्स रिलेटेड टाईम म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा जॉबला गेले तुम्ही, आणि जॉबला गेल्यानंतर तुम्हाला सांगतात की 7 तासात इतकं काम झालं पाहिजे, 8 तासात इतकं काम झालं पाहिजे, म्हणजे तुमचा 8 तासात किती काम होऊ शकतं याचा अभ्यास करतात ना, म्हणजे टाईम प्रेशरचा अभ्यास करतात ना, त्याला म्हणतो आपण क्रोनोमिक्स. लक्षात ठेवा, क्रोनोमिक्स रिलेटेड टाईम शब्द लक्षात ठेवा, एकच लक्षात ठेवायचं बघत. क्रोनोमिक्स शब्द आठवला का? टाईमचा स्टडी, एवढंच आठवायचं. नंतर हॉकलिस. आता हॉकलिस म्हणजे काय? तर तो बोलतोय समोरचा, पण तो बोलतोय कसा, त्या टोन वगैरे कसं आहे, त्याला आपण म्हणतो हॉकलिस. ॲक्च्युली हा नॉन व्हर्बलचा टाईप नाही आहे, पण तो चुकूनही तयार झाला आहे. हॉकलिस म्हणजे लक्षात ठेवा फक्त, हॉकलिस हा व्हर्बलचा टाईम आहे, कारण बोलतोय पण कसा बोलतोय वगैरे ते हॉकलिसमध्ये येतं, म्हणजे टोन स्पीच कसे आहे त्याचे, नंतर त्याचा चढ उतार किती आहे, त्याला हॉकलिस म्हणतो. नंतर हॅप्टिक. हॅप्टिक हा नॉन व्हर्बलचा आहे, हा फक्त जे टाईम आहे ना, हा नॉन व्हर्बलचा नाही, लक्षात ठेवा फक्त. हॅप्टिक्स, हॅप्टिक्स रिलेटेड टच, म्हणजे एखाद्याने आता लहान मुलांना, मी काल सांगितलं एक उदाहरण, लहान मुलं असतात त्यांना शिकवतात, विशेषतः मुलींना, लहान मुलींना काय शिकवतात, एखाद्या पर माणसाचा म्हणजे एखाद्या परपुरुषाने तुम्हाला हात लावला, ओळखायचा हात कश, म्हणजे कशा त्याचा उद्देश काय आपला टच करण्याचा, याला आपण म्हणतो हॅप्टिक, म्हणजे रिलेटेड टचचा स्टडी. एखाद्याने टच केल्यानंतर त्याचा कशा भावना आहेत आपल्याबद्दल ते आपण अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करणारा, त्याला आपण हॅप्टिक म्हणतो. नंतर प्रॉक्सिमिटी, मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे, प्रॉक्सिमिटी म्हणजे डिस्टन्सचा स्टडी, पर्सनल डिस्टन्स कसा आहे, सोशल डिस्टन्स, पब्लिक डिस्टन्स, याला आपण म्हणतो प्रॉक्सिमिटी. म्हणजे दोन जण फॉर एक्झाम्पल बसलेले असले तर आपण लांबूनच ओळखतो की यांचं रिलेशन काय असेल, कारण त्यांच्यातलं अंतर सांगतं ते. नंतर एखादे दोन मित्र असतील तर हे मित्र आहेत का नाही याच्या आपण त्यांच्या अंतरावरून कळतं आपल्याला हे कशा असतात, त्याला म्हणतो प्रॉक्सिमिटी, म्हणजे कशाचा डिस्टन्सचा स्टडी, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे आर्टिफॅक्ट. आर्टिफॅक्ट म्हणजे काय? तर ॲपेरन्स ऑफ पर्सन स्पीक हिज पर्सनॅलिटी, म्हणजे ज्याने जे घातलं आहे ना अवेअर, म्हणजे ॲपेरन्स, त्याने जे अंगावर दागिने वगैरे चढवलेत त्याच्यावरून त्याचा आपण जजमेंट करतो, किंवा त्याची पर्सनॅलिटी त्या फक्त दागिन्यांवरून, किंवा त्याने जे फॉर एक्झाम्पल टोपी वगैरे घातले असेल, घड्याळ घातलं असेल, बुटं घातले असतील, त्याच्यावरून आपण काय करतो समोरच्याला त्याचं पर्सनॅलिटी काय, तो श्रीमंत आहे गरीब आहे ते आपण ओळखायला लागतो, त्याला म्हणतो आपण आर्टिफॅक्ट्स. म्हणजे एखादं तुम्हाला मुलगा आहे फॉर एक्झाम्पल, आणि रोडवरून जाताना त्याच्या हातामध्ये टायटनचं वगैरे घड्याळ आहे, नंतर टाय वगैरे आहे, नंतर त्याच्याकडे मर्सिडीज गाडी आहे, हे आपण त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपण काय म्हणणार, तो काही बोलला आहे का आपल्याशी, काहीच बोललेला नाही, पण आपल्या ॲटोमॅटिकली त्याच्याशी कम्युनिकेशन झालं, कसं की हा खूप रिच क्लासचा आहे,
म्हणजे त्याची गाडी, त्याची ज्वेलरी, त्याच्या सर्व गोष्टी पाहून आपण काय केलं, आर्टिफॅक्ट केला. म्हणजे एक कम्युनिकेशनचा एक कन्सेप्ट आहे, ते आपण आपल्या डोक्यामध्ये आणली की आर्टिफॅक्ट म्हणजे काय, हा खूप श्रीमंत असेल कारण त्याच्याकडे मर्सिडीज गाडी आहे. तो बोलला नाही, आपल्याला सांगितलं नाही मी खूप श्रीमंत आहे, पण तो राहतोय कसा, त्याच्या गोष्टी नोटून आपल्याला कळलं की तो श्रीमंत असेल, म्हणजेच आर्टिफॅक्ट म्हणजे त्याचा ॲफरन्स सांगतो की आपल्याला हा कसा आहे, पर्सनॅलिटीची काय आहे ते. त्यानंतर प्लॅक, प्लॅक म्हणजे काय, निगेटिव्ह रिॲक्शन. आता निगेटिव्ह रिॲक्शन म्हणजे तुम्ही एखादी परमिशन मागताय, तर त्याने काय केलं, निगेटिव्ह रिॲक्शन म्हणजे तो असं फक्त मानवलेली नाही नाही म्हणजे आपण फ्लॅग म्हणतो, निगेटिव्ह रिॲक्शन इन कम्युनिकेशन. आता ही ॲक्च्युली नॉन वर्बलचे टाईप्स इथं संपलेत, आर्टिफॅक्ट्सपर्यंत फ्लॅग ही नेक्स्ट कन्सेप्ट आहे, नवीन कन्सेप्ट आहे. फ्लॅग म्हणजे लक्ष ठेवा, सॉरी फ्लॅग म्हणजे काय, तर निगेटिव्ह रिॲक्शन असते समोरची, लक्ष ठेवाय आलेला आहे क्वेश्चनला म्हणून विचारतो आहे म्हणून सांगतो आहे, फ्लॅग म्हणजे निगेटिव्ह रिॲक्शन. त्यानंतर इंटरपर्सनल कम्युनिकेशन आणि इंट्रापर्सनल कम्युनिकेशन या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला संघच लक्षात ठेवायचे आहे. नंतर मी पूर्णपणे डिस्कस करेल, पण आत्ता फक्त कन्सेप्टमध्ये ॲड केलं आहे इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल. थोडंसं डिफरन्स आहे इंटर आणि इंट्रा, पुढचं तसं आहे. मी इंटर म्हणजे काय, तर कम्युनिकेशन विथ अदर, इंटर INTER लक्षात ठेवा, INTER इंटर. इंटर म्हणजे काय, कम्युनिकेशन विथ अदर म्हणजे समोरच्याशी आपण दोन व्यक्तीमध्ये जे कम्युनिकेशन होतं ना तर इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणतात. आणि इंट्रा, इंट्रा म्हणजे काय, विथ इन कम्युनिकेशन विथ सेल्फ. आता स्वप्न पडली तुम्हाला, हे दोन्हीपैकी कशाचं टाईप आहे, इंटरच का इंट्रा, स्वप्न पडलं एखादं कशाचं आहे, इंटर कम्युनिकेशन टाईप आहे का इंट्रा कम्युनिकेशन टाईप आहे, लगेच विचार करायचा मनात काय आलं तुमच्या, इंट्रा. कारण का, इंट्रा म्हणजे काय, कम्युनिकेशन विथ सेल्फ. आपल्याला स्वप्न पडतं, आपल्यासोबत असतं कोणी बोलायला स्वप्नामध्ये, कोणीच नसतं. झोपेत तुम्हाला स्वप्न पडलं, तुम्ही समोरच्याशी बोलत असता का, नाही, तुम्ही स्वतःच्या मनात स्वतःशीच बोलता, तुम्ही विचार करत असता शांतपणे बसल्यानंतर, विचार करता, विचार करताना कोणी कोणाशी बोलत असता का, नाही, स्वतःशीच स्वतः बोलत असता, त्याला इंट्रा पर्सनल म्हणतो. आणि इंटर म्हणजे काय, तर तुम्ही बसलेत आणि समोरच्याशी बोलताय त्याला इंटर पर्सनल म्हणतो. तर दोन्ही कन्सेप्टमध्ये लक्षात ठेवा, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा रिपीट झालेल्या कन्सेप्ट आहेत त्या. इंटर म्हणजे पुन्हा एकदा रिपीट करतो, इंटर म्हणजे समोरच्याशी म्हणजे दोन व्यक्तीमधलं कम्युनिकेशन, आणि इंट्रा म्हणजे सेल्फ, स्वप्न वगैरे पाहतो त्या कन्सेप्ट याच्यामध्ये येतात सर्व. इंट्रा म्हणजे स्वतःचं कम्युनिकेशन स्वतःची. आता लास्टची जी कन्सेप्ट आहे ग्रेपवाइन, ग्रेपवाइन काय, रुमर्स, रुमर्स म्हणजे काय, अफवा, ज्या अफवा वगैरे पसरतात त्याला ग्रेपवाइन, ग्रेपवाइन चेन, ग्रेपवाइन कम्युनिकेशन असं म्हणतात. ग्रेपवाइन शब्द असला का लक्षात ठेवायचं, रुमर्स म्हणजे अफवा, अफवा पसरण्यासाठी जे कम्युनिकेशन वापरलं जातं त्याला आपण ग्रेपवाइन म्हणतो. म्हणजे काहीच याचं ट्रूथ नसतं, फक्त एक काहीतरी कम्युनिकेशन कोणीतरी कोणाला सांगतंय, समोरचं कोणाला तरी सांगतोय, प्रूफ काहीच नाही, ट्रूथ पण काहीच नाही, तर आपण ग्रेप वाईन कम्युनिकेशन म्हणतो. तर आज कोणती कन्सेप्ट पहिला एका मिनिटात रिपीट करतो. फर्स्ट कन्सेप्ट पहिले आपण पॅराफ्रेज, पॅराफ्रेज म्हणजे काय, स्वतःच्या कम्युनिके स्वतःची जी लोकल लँग्वेज आहे ती वापरायची कम्युनिकेशनमध्ये. नंतर हॅलो इफेक्ट, हॅलो म्हणजे काय, सिंगल कॅरेक्टर बेसवर आपण काय करायचं, जजमेंट करायचं. याच्यामध्ये तुम्हाला त्या लहान मुलाच्या निबंधाचं उदाहरण दिलं, सॉरी रायटिंगचं उदाहरण दिलं, त्याचं अक्षर चांगलं आहे म्हणून लगेच आपण काय म्हणलो, तो खूप मुलगा चांगला असेल, म्हणजे हॅलो इफेक्ट. नंतर सिम्पिथी, सिम्पिथी आणि इम्पिथी दोन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत. सिम्पिथी म्हणजे काय, भावना, आणि इम्पिथी म्हणजे काय, अंडरस्टँडिंग. आता लक्षात ठेवा, माझा क्वेश्चन तुम्हाला पुन्हा आहे की सिम्पिथी आणि इम्पिथी हे दोन कन्सेप्ट आपण पाहिल्या, आणि माझा क्वेश्चन काय की टीचर आणि स्टुडंट, प्रिव्हियस इयरला आलेला आहेत क्वेश्चन म्हणून मी तुम्हाला सांगतोय, टीचर आणि स्टुडंट यांच्या दोघांमध्ये कोणतं रिलेशन पाहिजे, सिम्पिथीचं पाहिजे का इम्पिथीचं पाहिजे, हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. नंतर आईस ब्रेकर, आईस ब्रेकर म्हणजे काय, फ्रेंडली कम्युनिकेशन निर्माण करायचं. त्यानंतर क्रोनोमिक्स, क्रोनोमिक म्हणजे काय, रिलेटेड टाईम, टाईमचं स्टडी. नंतर हॉकलिस म्हणजे टोन वगैरे त्याचं स्टडी. नंतर हॅप्टिक म्हणजे टचचं स्टडी, कोणाचा टच चांगला आहे, म्हणजे लहान मुलांना हा हॅप्टिकचा चांगला उपयोग असतो. नंतर प्रॉक्सिमिटी, प्रॉक्सिमिटी म्हणजे काय, डिस्टन्स दोन जणांचं, मग ते सोशल डिस्टन्स आहे का पर्सनल डिस्टन्स आहे, म्हणजे का पब्लिक डिस्टन्स आहे, हे आपण ओळखतो त्याला म्हणतो प्रॉक्सिमिटी. त्यानंतर आर्टिफॅक्ट, आर्टिफॅक्ट म्हणजे पर्सनलचे जे हे आहेत, म्हणजे त्याने अपिअरन्स जसं आहे ना त्याच्यावरून आपण काय करतो, समोरचा कसा आहे ते ओळखतो, म्हणजे आर्टिफॅक्ट. म्हणजे तुम्हाला याचं BMW किंवा मर्सिडीज याचं उदाहरण घेतलं की एखादा का मर्सिडीज गाडीतून उतरला तर आपण लगेच समजतो की हा हुशार किंवा सॉरी तो लगेच आपण श्रीमंत असताना समजतो, म्हणजे आर्टिफॅक्ट. म्हणजे त्याने काही बोललं नाही आपल्याशी, पण आपण त्याच्या राहणीमानावरून ओळखलं की हा खूप श्रीमंत क्लासचा मुलगा किंवा कुणा असेल तो, म्हणजे आर्टिफॅक्ट.
नंतर फ्लॅग, फ्लॅग म्हणजे निगेटिव्ह रिॲक्शन. नंतर इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल आहे, दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला संघ लक्षात ठेवायचं आहे. इंटर म्हणजे काय, कम्युनिकेशन विथ ऑदर, आणि इंट्रा म्हणजे काय, कम्युनिकेशन विथ सेल्फ. इथं स्वप्न वगैरे त्याचं मी उदाहरण सांगितलं. नंतर ग्रे पॉईंट म्हणजे काय, रुमर्स म्हणजे काय, अफवा, एक पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडून काही ट्रूथ नसतं त्या गोष्टीचं, तरी ते कम्युनिकेशन होतं, त्याला आपण ग्रे पॉईंट म्हणतो. तर आजच्या कन्सेप्ट होत्या, कन्सेप्ट कशा वाटल्या कमेंट करून कमेंट करा, आणि जर काही कमी वाटत असेल लेक्चरमध्ये त्याच्याबद्दलही सजेशन करा, आणि मी जो क्वेश्चन विचारला आहे त्याचाही आन्सर कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. आणि जर नेट सेटचा दुसरे विद्यार्थी अभ्यास करत असतील तर त्यांच्याशी शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा ॲडव्हान्टेज घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.